बांद्रा येथील बेहरामपाडा दुर्घटनेनंतर जागी झालेले प्रशासन व्यवस्था या झोपड्यांच्या इमल्यांवर आता हातोडा चालवण्यास सुरुवात करणार आहे. पण यापूर्वी इथल्या अनधिकृत झोपड्यांच्या कारवाईवरून संबंधित प्रशासनाने केवळ पत्रकबाजीच केल्याचं समोर आलंय. पश्चिम रेल्वे, MMRDA आणि BMC यांनी प्रत्यक्ष कारवाईऐवजी जबाबदारीची ढकलाढकलच केली आहे. बेहरामपाड्यातील 5 मजली अनधिकृत झोपडी कोसळून 6 जण दगावल्याची घटना गुरुवारी घडली. परंतु इथं टॉवरची स्पर्धा करणाऱ्या झोपड्या काही एका दिवसात उभ्या राहिल्या नाहीत. पश्चिम रेल्वेची जमीन आणि नियोजन प्राधिकरण MMRDA असल्यानं BMC या झोपड्यांना हात लावला नाही. परंतु पश्चिम रेल्वे आणि MMRDA यांना कारवाई करण्यासंदर्भात पत्रव्यवहार मात्र BMC केला. दुसरीकडे पश्चिम रेल्वेनं देखील BMC या झोपड्यांचा पाणी पुरवठा तोडण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला. म्हणजे जबाबदारी ढकलण्याची केवळ कागदं रंगवली जात होती. आता दुर्घटनेनंतर मात्र कारवाईची भाषा केली जाते. मुंबईत झोपड्या उभारताना 14 फुटांपर्यंत परवानगी आहे. मात्र वोट बँकेसाठी स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं अनधिकृत झोपड्यांनी टॉवरची उंची गाठत मोकळ्या जागा व्यापल्या. पण झोपड्यांवर कारवाई करण्याचं पालिकेनं आणि रेल्वेनं जाहीर केल्यानंतर या कारवाई विरोधात राजकारण्यांनी वोट बँकेला हादरे बसतील या भीतीनं बोंबाबोंब सुरू केली. त्यामुळे झोपड्या तोडण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा हा राजकीय पक्षांचाच असणार आहे. BMC प्रमुख जे कमिशनर आहेत त्यांना मुख्यमंत्री नेमतात. MMRDA चेअरमन हे स्वतः मुख्यमंत्री आहेत. रेल्वे मिनिस्टर सुरेश प्रभू हे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे आहेत. त्यामुळे ह्या तिघांनी मिळून जर ठरवलं तर त्यांना तोडायचं असेल तर ते तोडू शकतात. पण झोपडपट्ट्यांमध्ये अवैध बांधकामं तोडली तर मतं कोण घेणार, यामुळे ती तोडली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे टोलवा टोलव करण्याची ही नेहमीचीच पद्धत आहे. नेहमीप्रमाणे झोपड्यांवरची कारवाई सुरू केली जाईल. परंतु पालिका निवडणूक तोंडावर असल्यानं राजकीय दबावापुढे प्रशासन कितपत तग धरतंय ते पाहायला हवं. कृष्णात पाटील, Zee Media, मुंबई. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.